फूड पॉइजनिंग कसं होईल बाबा? मी तोच विचार करतोय. काय स्थानिक जे खातं तेच आपणही खातोय. मी तिने वेगळं काही असं खाल्लेलंच नव्हतं. पण मग असं कसं होईल बाबा? नुकतंच कुठे सगळं सुरळीत व्हायला लागलं होतं. इराही समजुतीने वागायला लागली होती. बाळामुळे साकेत आणि स्थानिकामधला ताणही कमी व्हायला लागला होता. आणि खरंच बाबा किती सुखात होते ते आत्ता. स्थानिकाला किती मोठा धक्का बसेल जेव्हा तिला कळेल की बाळ. आणि आता डॉक्टर म्हणतात तिच्याही जीवाला. तुम्ही धीर नका सोडू बाबा, सगळं नीट होईल. बाबा काय झालं, स्थानिका कुठे आहे? आताच तिला आयसीयू मध्ये हलवलंय. काय झालं, काय नक्की तिला? कनी अन्नातन थोडीशी विषबाधा झाली आहे काहीतरी. काय पण कसं शक्य आहे? आम्ही सुद्धा तेच म्हणतोय. ते स्थानिका आणि आम्ही काही वेगळं जेवत खात नाही आहोत. तिला जर विषबाधा झाली म्हणावी अन्नातन, तर मग तेच अन्न खाणारे आम्हाला सगळ्यांनाच व्हायला हवी ना. पण स्थानिका बरी आहे ना? बाबा तिने डॉक्टर म्हणतायत तिच्या जीवाचा धोका अजूनही टळलेला नाही. आणि काय बाबा? आणि बाळ आजोबा, मी मीरा बोलते. बोल बाळ. मला खूप भीती वाटते. काय गं, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? नाही, मला काय नाही झालं. पण स्थानिका. स्थानिकाला काय झालं? स्थानिकाला हॉस्पिटलमध्ये नेलंय. तिच्या पोटात खूप दुखत होत. हे बघ, तू घाबरू नको, शांत राहा. प्रेग्नन्सी मध्ये असं होत कधी कधी. नाही, तिच्या पोटात खूप जास्त दुखत होत आणि खूप कळवळून रडत होती होती. मला खूप भीती वाटते. आणि स्थानिकाच्या आईला फोन करायची हिम्मत नाहीये माझ्यात. तुम्ही प्लीज फोन करून चौकशी करा ना. हो, तू आधी जरा शांत राहा. मी स्वतः जातो हॉस्पिटलमध्ये, सगळी चौकशी करतो आणि तुला कळवतो. घाबरू नको बाळ. वाट बघण्याशिवाय आपल्या हातामध्ये काहीच नाहीये. खूप काळजी वाटते हो. मला तर काही सुचतच नाही. सर, पेशंट शुद्धीवर आलाय. काय, आम्ही तिला भेटू शकतो? हो, पण सर्व एकदम जाऊ नका. तशी पेशंटची तब्येत थोडी नाजूक आहे आणि ताण येईल असं काहीच बोलू नका. ठीक आहे, ठीक आहे. साकेत, मला वाटतं तुम्ही दोघं जा, भेटूया. तुम्ही आलात की आम्ही येतो. जा.
सानू शांत हो ग। ए सानू का जीवाला त्रास करून घेते सितका, ते मीरा साठी का जीव पणाला लावते स्वतःचा। नाही काय त्या दिवशी भावनेचा भराचा त्याला फास लावून घेत होते मी, पण आता जे काही घडलं ते मी नाही केलं आई। मी खरंच सांगते मीनं असं काहीच खाल्लं नाही, याच्यामुळे मला किंवा बाळाला अपाय होईल, खरंच काही खाल्लं नाही असं। शांत, पण मग असं कसं झालं? आपण एकच जेवण जेवतोय, सगळे एकच खाणं खातो, तू काही वेगळं खाल्लंस का? नाही गं आई, जे नेहमीचं आणि घरातलं तेच खाल्लं मी। हा आज आज सकाळी फक्त किचन मध्ये काहीतरी स्वीट ठेवलं होतं प्लेट मध्ये, ते खाल्लं मी। काय होतं ते? देखलस तू? हो का? चंदा नी आणला होत ना ते स्वीट, का खाल्लंस बाहेरच तू? त्याच्या मुळाशी मीरा आहे, मीरामुळे ना तर साकेत तुला मिळाला, ना तर तुझं बाळ तुला मिळालं। तो अजूनही गुंतलेला आहे तिच्या, ते कळतंय का तुला? सानू, मी तिच्याबद्दल कळलं तेव्हाच डिवोर्स घ्यायला होता, आंधळा विश्वास ठेवला त्याच्यावर। आणि साकेत तुला कधीच मिळणार नाहीये, तो मीराचा नाश सोडणार नाही, हे सत्य आहे, कळतंय का तुला? वा, हे अशा वेळी तुमचं तेच चाललंय? इथे माझं बाळ गेलं, सानिकाची तब्येत नाजूक आहे आणि तुम्ही तेच उगारताय? हो, कारण या सगळ्याच्या मुळाशी तीच गोष्ट आहे, तुमची आणि मीराची। ओ माय गॉड, हे केवळ भयंकर आहे। त्या दिवशी उपासामुळे मीराला चक्कर आली, तेव्हा मी तिला आधार दिला, त्यावरून तुम्ही केवढं गुभांड रचलत। सानिका, खरं सांग, त्या रागापायी तुम्ही दोघींनी मिळून असं काय केलेलं नाहीये ना? मला खरं उत्तर हवंय सानिका। तसं असतं ना, तुम्ही काहीही बोलू नका। खरं म्हणजे सानिकाच्या आणि माझ्यामध्ये मीरा नाही, तुम्ही आडव्या येता नेहमी। लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सानिकाच्या मनात संशयाचं विष खालवलं तुम्ही, की पुढचा मागचा विचार न करता ती कुठल्याही थराला जाऊ शकते। आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे तिने किती आरोप केले तरी मी विसरून जायचो, पण आता जर सानिकाने जाणून बुजून माझ्या बाळाला या जगातनं घालवलं असेल ना, तर मी तिला कधीही क्षमा करणार नाही। सानिका, मला खरं उत्तर हवंय, खरं सांग काय झालंय? हे बघा साकेत, मी प्लीज मध्ये बोलू नका, हा आमच्या नवरा बायकोंमधला प्रश्न आहे। नवरा बायकोतला प्रश्न? बायको म्हणून कधी ट्रीट केलं तू तुम्ही सानूला? तुमच्यासाठी तर मीराच महत्वाची आहे। ही गुड न्यूज सुद्धा सानू ऐवजी मीराकडून सगळ्यात आधी हवी होती तुम्हाला, तुम्हाला आणि सुशीलाबाईंना सुद्धा, नाही का? काहीतरी काय बोलताय तुम्ही? नाही नाही, तुम्ही तर कांगावा करूच नका। मीराच आणि ह्यांचं बोलणं फोनवरून स्वतः ऐकलंय मी। काय त्या बोलण्याचा तुम्ही असा अर्थ काढला? खूप छान ऍक्टिंग जमते हो तुम्हाला। तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडली, ते ओळखून प्रेमाचं नाटक केलंस ना, पण आता मला कळलं
तुला माझ्यापासून बाळ नकोच होतं, तुला त्या मीरापासून बाळ हवं होतं. म्हणून त्या दिवशी आपल्या बाळाची शपथ घ्या असं म्हणाले तर कबूल नव्हतास तू. फक्त माझ्या आग्रह खातर तू आपल्या बाळाची शपथ घेतलीस ती खोटी. याचा अर्थ तुला आपलं बाळ कधीच नको होत साकेत. अरे अरे आई, कुठून या लोकांशी संबंध जोडला का आपण? सगळ्या चांगल्या गोष्टींचा विचका करून टाकलाय. सानिका खरंच खूप वाईट वाटतंय मला. माझ्या प्रेमात पडलीस असं म्हणतेस ना तू? निदान स्वतःच्या प्रेमाचं पावित्र्य टिकवायला हवं होतस तू. नाही, तुला प्रेम या शब्दाचा अर्थच कळला नाही कधी. तो जर कळला असता ना तर तुझ्या आईच्या सांगण्यावरनं माझ्यावर आणि मीरावर संशय घेतलाच नसतास तू, आणि ही वेळ आली नसती. मीरा मीरा मीरा, मीरा मीरा, काय झालं? कशी आहे सानिका? लाज नाही वाटत तोंड वर करून विचारायला? आज जे काही झालंय ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय. नाही, तुमचं इतकंच होतं तर साकेतला लग्नच करू द्यायचं नव्हतंस का? माझ्या सानूचा पाणी दिलास तू. तुझ्यामुळे माझी सानू आत्महत्येपर्यंत पोहोचली. तिचं बाळ गेलं ना तेही तुझ्यामुळे. तुझ्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झालाय. तू आणि ती चंदा, तुला का आलाय तुम्ही इथे? का आलाय? स्वतःची बायको मरणाच्या दारातून बाहेर आलीय, तिला एकटीला टाकून इथे आलाय कोणासाठी? या या, मीरासाठीच ना? हो, आलो मीरासाठी. काय म्हणणं आहे तुमचं? कर नाही त्याला डर कसली? आलो आणि एवढ्यासाठीच आलो की मला पूर्णपणे खात्री होती की या सगळ्याचा राग तुम्ही मीरावरच काढणार, आणि तो असा रानटीपणाने. रानटीपणाच्या आणि सभ्यतेच्या गोष्टी तुम्ही मला शिकवू नका. आज जे काही सानूच्या बाबतीत झालंय ना ते सगळं हिच्यामुळे झालंय. हिचे ते दत्तक आईबाप कारण नसताना इथे आले. हिला त्याच्या नावाखाली ते आप्पे या घरात आणले. ते हिने खाल्ले नाहीतच, खाल्ले माझ्या सानूने, आणि त्यामुळे झालंय हे सगळं. ही मीरा आणि चंदा जबाबदार आहे या सगळ्याला? शक्यच नाही. तुम्ही किती अखंड तांडव केलात ना तरी माझा मीरावर पूर्ण विश्वास आहे. असं काही करणं तर सोडाच, पण ती असा विचारही करू शकत नाही. भ्रम आहे तुमचा, भ्रम आहे हा तुमचा. चंदाच्या मदतीने हिने सारू सकट आम्हाला सगळ्यांना संपवण्याचा प्लॅन केला होता, आणि म्हणून झालं हे सगळं. नाही हो, असं नका बोलू. मी खरंच काही केलेलं नाहीये. तू घाबरू नकोस मीरा. नेमकं काय आणि कसं घडलंय ते आता हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलंय. आणि तुम्ही काळजी करू नका सासूबाई. सानिकाच्या विषबाधेमागे नक्की कोण आहे ते समोर येईलच, कारण मी आता या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. धमकी देत आहे मला? आरोप करताय माझ्यावर? तुम्हाला का असं वाटतंय? चोराच्या मनात चांदणं असं तर नाहीये ना? त्याची शहानिशा आता पोलीसच करते, पण तू मात्र आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी येणार आहेस. साकेत,
इथे तुझ्या जीवाला धोका आहे मीरा. वेड्यासारखं बोलू नको साकेत. अरे सानिकाच्या या अवस्थेमुळे त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा थोडा तरी विचार कर ना. आणि इथे माझ्या जीवाला काहीही धोका नाहीये. सानिका एकटी पडली असेल आत्ता. तिला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे साकेत आत्ता. तू ताबडतोब तिच्याकडे जा. एवढा सारासार विचार सगळ्यांनीच केला असताना तर बरं झालं असतं. इथला माझाच संशय नाही ना आला. काय भलतच घडतंय सगळं. मी सानूसाठी जीवावर उदार होऊन काहीतरी करायला गेले आणि वेगळंच झालं. सानूच्या आयुष्यात विष घालवणारी मीरा मात्र अजून धडधाकट आहे. साकेत तिचीच काळजी घेतोय. आता तर त्याला सानूचाच संशय येतोय. तिने हे सगळं मुद्दामून केलं असं वाटतंय त्याला. सानिकाच्या विषबाधेमागे नक्की कोण आहे हे समोर येईलच. कारण मी आता या प्रकरणाच्या मुळाशी जाणार. साकेत आता या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. पोलिसात जाईलच. पण त्याआधी मला हालचाल करायला हवी. दादूला या सगळ्या प्रकरणात गुंतवायला हवं. हॅलो भूषण, इरावती. मी माझ्यासाठी सांगते का, तुम्ही हा ज्यूस नाही घेतला तर तुम्हीच लवकर बऱ्या नाही होणार. हट्ट नका करू, प्लीज ज्यूस घ्या. हे बघा, मला खरंच नको आहे. तुम्ही घ्या ना सिस्टर. सानिका प्लीज, स्वतःला असा त्रास नको करून घेऊस. मला नाही सहन होते. साकेत अरे आपलं बाळ. सानिका रडणं थांबव आता. बस झालं. आणि जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. देवाच्या मनात नव्हतं असं म्हणूया आपण. आणि रडून रडून तुलाच त्रास होणार आहे ना. आपलं आयुष्य संपलंय का? आता आत्ता कुठे सुरुवात झाली आणि आपल्याला पुन्हा बाळ होईलच ना. खरंच साकेत? हो, का नाही होणार? म्हणजे तुम्हाला तुम्हाला सोडून नाही ना जाणार साकेत? सानिका, हे कसलं खूळ डोक्यात घेऊन बसलीस तू? तुझा हात हातात घेतलाय तो काय सोडण्यासाठी का? कोणीही कुठे जाणार नाहीये. मला नाही सहन होणार साकेत. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. लाईक करा.